यादम्मा मल्लेशम तवटम वयवर्ष 60 राहणार ए ग्रुप लक्ष्मी मंदिर शेजारी जुना विडी घरकुल सोलापूर या महिलेचा यशोधरा हॉस्पिटल शेजारी सागर चौक एका ठिकाणी ट्रक खाली येऊन अपघाती मृत्यू. ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत. आज या ठिकाणी एक निष्पाप महिलेचा चंदन काट्यामुळे बळी गेलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी या चंदन काट्यामुळे अनेक छोटे मोठे ऍक्सिडेंट झालेले आहे. झाल्यानंतर मी स्वतः त्या मालकाला भेटून तुम्ही रहदारीचा हे एरिया झालेला आहे, खूप रहदारी वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, तुमची चंदन काटा सिटीच्या बाहेर न्या, सिटीच्या तुमच्या चंदन काटा नको, नाहीतर निष्पाप कोणाचे तर बळी जाईल असं मी त्यांना वारंवार सांगत आलेलो आहे. त्यानंतर सुद्धा मी महापालिकेला पत्र देऊन या ठिकाणी बॅरिगेट सुद्धा घालण्यात आलेला होता दोनदा आणि त्या रोडला एकदा घातलेला होता. यांनी बेकायदेशीर ते बॅरिगेट सुद्धा काढून दादागिरी करून या ठिकाणी त्यांची चंदन काटा चालवलेल्या आहे. आज त्यामुळे एक निष्पाप महिलेचा बळी गेल्यामुळं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो. कारण बेकायदेशीरपणे त्यांनी या ठिकाणी बॅरिगेट काढलेलं असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेलाच पाहिजे. उद्या सकाळी 9 वाजता या भागातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी यावं. मी स्वतः येतो या चंदन काटाच्या जवळ आंदोलन करून ही काटा बंद पाडल्याशिवाय आपण गप बसायचं नाहीतर पुढील काळात अनेक असे निष्पाप लोकांचे बळी पडेल अशी मी आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो. आणि याच्यावर मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावाच लागतो. मागत होता हळूहळू चालला म्हणे त्याने आम्हाला आज दिली. आता आज दिली एकदम गाडी आला एकदम चिरकाचा आवाज आले. आवाज आला की ते बघितलं का गाडीच्या खाली आहे तेवढंच बघितलं आम्ही. गाडी कुठे जात होती? इकडे यात होती इथं चंदन काटापाशी येत होती वजनच्या काटापाशी. चंदन काटा हा चंदन काटा चंदन काट्यामुळे समज झालं. चंदन काटा हे दुसऱ्यांदा आहे तिचा हिंसा पाहिजे इकडे हो हिंसा बघा तिचे मुलगे मुलग्याला विचारा काय ते बोला चंदन काटा इकडे रोडवर चालले रोडवर चालले होते ते गाडीवाला बघून मी तसंच फास्ट आला समोर. आणि कशामुळे झालं ते सांगा. चंदन काटा वजन काटावर वजन काटामुळे झालेलं आहे समोर धडक मी बघितलंय चंदन काटामध्ये. आम्ही तिथून आलो आम्ही आवाज आला आम्हाला चिकलट माटेल आवाज आला आणि थोडं लांबवर चिकटाचा आवाज आला त्यांनी चंदन काटापाशी तिथे आलो होतो तिथं यालो होतो ते असं घडून तू आला त्या बाईला सगळं पुढे आणला तो दरात आवाज आला होता. कुठे गल्लीवाल्याचे समजा गल्लीवाल्याचे पाठिंबा इथं तिनं बोलल्यावर तेच काय बोल सकाळी आम्हाला आवाज दिले आम्ही तिथून आवाज आला आवाज आवाज द्यायला ते कधी आला की तो आलेला त्याने त्याने बाईत आता येतात सगळा जण हे करतात. आता लेकरं ते दिसत नाही त्याला त्या बाईला पण आली तर थांबा येत नाही त्याला त्या बाईला ओढत आणला तो कळलं नाही त्या भावाला बोलू लागले ना मी पण चंदनच्या काट्यामुळे झालेला बघा त्या वजनच्या काट्यामुळे झालेला आहे. आम्हाला आवाज आला आम्ही त्याच्या पाठीमागे त्यांच्या मागत होतो आम्ही मागत होतो.